नमस्कार शेतकरी मित्रांनो, नॅचरल फार्मिंग विथ देवनी काहुजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जगातली सर्वात छोटी गाय कोणती आहे। तर ती आहे पोंगनूर। ती आढळते दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश राज्यामध्ये चित्तूर नावाच्या एका जिल्ह्यात पोंगनूर भागात ही गाय आढळते। या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की किती चांगल्या प्रकारे ही गाय दिसते। अतिशय सुंदर दिसायला देखणी अशी ही गाय आहे आणि ही गाय सध्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे, कारण बऱ्याच दिवसापासून भारतामध्ये श्वेतक्रांती चालू आहे आणि श्वेतक्रांतीच्या नावाखाली जर्सीसोबत पूर्ण क्रॉसिंग चालू आहे, त्यामुळे पूर्ण देशी गायी ह्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत। सध्या या गायी फक्त खूप कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत, त्यामुळे या गायीची ही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। हा व्हिडिओ तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। ही गाय आंध्र प्रदेशमध्ये आढळते चित्तूर जिल्ह्यात। या गायचं एक वैशिष्ट्य आहे की हिला दिवसाला फक्त 4 ते 5 किलो चारा लागतो आणि कमी चाऱ्यामध्ये ही गाय 3 ते 5 लिटरपर्यंत दूध देते आणि हिचे दूध हे पातळ नसून एकदम घट्ट असते। या गायीच्या दुधाचे फॅटचे प्रमाण हे 8 ते 9% आहे। ज्या काही देशामध्ये सध्या देशी किंवा विदेशी गायी आहेत त्यांच्या फॅटचे प्रमाण हे 3 ते 5% आहे, परंतु भारतातली एकमेव ही देशी गाय आहे की तिच्या फॅटचे प्रमाण हे 8 ते 9% आहे। ही गाय दिसायला खूप सुंदर आहे आणि कमी जागेवरती बसते। या गायीला मेंटेनन्स खूप कमी लागतो। कमी चाऱ्यामध्ये ही गाय चांगल्या प्रकारे दूध देते 3 ते 5 लिटर दिवसाला। तर ही गाय सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तिरुपती बालाजीच्या मंदिरासमोर फक्त 200 गायी या जातीच्या जवळपास आहेत सध्या आणि काही शेतकऱ्यांकडे तुरळक ठिकाणी ह्या गायी आहेत। ही गाय सध्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। या गायीविषयी माहिती व्हावी आपल्या व्ह्युअर्सना, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही गाय वाचली पाहिजे। धन्यवाद।